लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए टीवी वन इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए। माझे भूमिपुत्र एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये इथे खरंतर या राज्य शासनाने ज्या पद्धतीने देश राज्यामध्ये हुकुमशाही चालू केलेली आहे आणि त्या हुकुमशाही प्रमाणे हे राज्य सरकार वागत आहे। ज्या टायमाला ह्या नवी मुंबईमध्ये दिबा बटऱ्यांसारख्या मोठ्या नेत्यांची मागणी होत असताना अचानकपणे बाळासाहेब ठाकरेंचं नाव मध्ये आणलं। मी येताना आज एक व्हिडिओ बघितले, खरं तर आता लग्न जमतानाच आपण मुलाचं नाव ठेवण्याचा आपण संस्कार करावे लागतील। हे लोक म्हणजे मूल पैदा होण्याच्या आधीच नावं ठेवायचे चालू करतील। आम्ही ज्या टायमाला उद्धव साहेबांकडे आमची कमिटी गेली होती आणि त्या टायमाला उद्धव साहेब सांगत होते की तुम्ही जर असा मोर्चा काढला आंदोलन केलं तर आमचे शिवसैनिक पण रस्त्यावरती येतील। खरं तर उद्धव साहेबांना हे माहिती नाही आहे का ठाणे जिल्ह्यामध्ये रायगड जिल्ह्यामध्ये हे भूमिपुत्र शिवसैनिक आहेत आणि ज्या टायमाला हे भूमिपुत्र सर्व तुमच्या विरोधात गेले तर ठाणे आणि रायगडमध्ये शिवसेनेचं नाव राहणार नाही, हे आपण समजून घेतले पाहिजे। उद्धव साहेबांचा थोडा अभ्यास कमी असेल आणि खालच्या लोकांचं काहीतरी ऐकून जर लोकांना सांगत असतील तर चुकीचं बोलत असतील ते। म्हणून उद्धव साहेबांना मी विनंती करेल की ह्या विमानतळाच्या ह्याच्यामध्ये तुम्ही इतक्या स्थानिक भूमिपुत्रांच्या आड येऊ नका। ह्या भूमिपुत्र म्हणजे नुसता आगरी समाज नाही तर इथे आगरी समाज आहे, कुणबी आहे, कोळी आहे, अजून सर्व बौद्ध धर्माचे लोक आहेत। या सर्व लोकांच्या एकजुटीने जर पुढे आलो तर आपण याच्यानंतर कुठेही आंदोलन कराल तर तिथं तुमच्याकडे माणसं भाड्याने आणावं लागतील शिवसेनेला। आणि म्हणून उद्धव साहेबांना आपल्या माध्यमातून मी विनंती करतो की आपण या नवी मुंबईचा जो हट्ट आहे तो हट्ट सोडावा आणि दिबा पाटलांचं नाव द्यावं। खरं तर ही सत्ता आल्याच्या नंतर जी मस्ती दाखवतात ती मस्ती दाखवली जाते। मी समृद्धी महामार्गाला सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव मागितलं होतं, दीक्षाभूमी तर चैत्यभूमी असा हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जो रस्ता होता त्याला लगेच बाळासाहेब ठाकरेंचं नाव दिलं। अहो अजून त्या रस्त्याला यांनी विरोध केला होता, शिवसेनेने जेव्हा त्या रस्त्याला विरोध केला आणि मग तिथे काम पूर्ण होत असताना डायरेक्ट बाळासाहेबांचं नाव ठोकून दिलं। आज या विमानतळामध्ये आपण जर बघितलं असेल तर इतके घर, इतके भूमिपुत्रांची गेली जागा, याची घरं गेली आणि या सर्व घरं गेल्याच्या नंतर तिथं विमानतळाचं काम चालू आहे। अजून 4 ते 5 वर्ष लागणार आहेत कामाला आणि लग्न लागायच्या आधी ज्या लोकांनी नाव ठेवून दिलं तिथं बाळासाहेब ठाकरे, तो कोणाला विचारून केलं? जनतेला विचारायचं नाही का? जनतेचा विचार घ्यायचा नाही का तुम्ही? म्हणून मी उद्धव साहेबांना पुन्हा एकदा विनंती आपल्या माध्यमातून करेन की उद्धव साहेब हा भूमिपुत्र आता एवढा झालाय, कारण आज आपण जर बघितलं असतं प्रत्येक गावागावांमध्ये पोलिसांचा वापर करून तिथे प्रत्येक लोकांना अडवण्याचं काम केलं, प्रत्येक ठिकाणी लोकांना सांगितलं जाऊ नका। आणि मग आज जे इथे भूमिपुत्र जेवढे आहे त्याच्या 3 पटीने अजून भूमिपुत्र इथे हजर असते। पोलीस यंत्रणा आमची दुश्मन नाही, पोलीस आमचे मित्रच आहे, पण पोलिसांची अडचण आहे ज्यांची सत्ता असते त्यांचं ऐकावं लागतं
म्हणून पोलीस खातं त्यांचं ऐकत आहे. म्हणून मी आपल्याला पुन्हा उद्धव साहेबांना विनंती करतो की आपण हे जे आंदोलन आहे हे आंदोलन चिघडण्याचा प्रयत्न करतात तर त्याच्यावरती आपण चिघडू नये आणि दिवा पाटलांचं नाव द्यावं. अमर आहे, अमर आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.